या काय झालं तो का नाही तुमच्याशी बोलत. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलंय की त्याचा म्हणजे त्याला ऑटिझमचा आजार झालाय. तो 2.5 वर्षाचा झाला तरी बोलत नव्हता. मग आणि आपण त्याला एका जागेवर तो बसत नाही, आपण आवाज दिला तर तो ऐकत नाही. नवीन कुठे ठिकाणी गेलं की तो खूप रडतो आणि मग त्यामुळे आम्ही पण कुठे जाऊ शकत नाही. आणि मला त्याचं म्हणजे फ्युचरमध्ये काय होणार त्याचं मला त्याचं खूप टेन्शन आहे. ऑटिझम इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन. In India, the autism incidence has now increased considerably. Almost 1 in every 88 children suffers from autism. Autism is usually treated by various therapies like occupational therapy, speech therapy, ABA, that is applied behavior analysis, as well as we do special education and remedial education for these children.